नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा निलेश यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, स्वराज्य कोडो हे मिनी ट्रॅक्टर आहे। मित्रांनो बघा, यांनी ड्रावरण चालू आहे, याचा पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। मित्रांनो, आणि याने डावरण जे कापूस आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे डावरण केलं जाते त्याचा हा व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो। तर बघा, या ट्रॅक्टरने आपलं डावरण चालू आहे आणि कशा प्रकारे डावरण होते आपण ते पाहून राहिलो आहे। आणि या ट्रॅक्टरवरती कोणते कोणते यंत्र चालवले जाते त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। आणि जे आपला सारा आहे मित्रांनो, ह्या चारचा सारा आहे आणि याच्यामध्ये ट्रॅक्टरनं डावरण चालू आहे। मित्रांनो बघा, डावरण कशाप्रमाणे होऊन राहिलं आहे। आणि मित्रांनो, याचा तासी ॲव्हरेज म्हटलं तर मित्रांनो, याची टँक आहे जी 10 लिटरची टँक आहे, पेट्रोल इंजिन आहे शेतकरी मित्रांनो हे। आणि तासी हे जवळपास 1.5 ते 1.5 लिटर एका तासाला पेट्रोल पिते हे ट्रॅक्टर। आणि जे आपले शेतीचे जे वक्र डावरण वगैरे कामं करण्यासाठी सोयीस्कर ट्रॅक्टर आहे मित्रांनो, याने जे आपली झाडाची जास्त खुंदळ नाही होत बघा। आणि याला जे एक मागून तिशन घेण्यासाठी आम्ही ते एक कोडपो घेतला आहे, त्याने तिशन घेता येते आपल्याला। बघा, ते मागं अटकवून आहे, तुम्हाला दिसून राहिलं आहे व्हिडिओमध्ये। त्याने जे काही आपली तिशन आहे ते जो कचड आपल्या याला दिकटे फासला आहे त्याचं जे आपण काढून ते तिशन पण घेऊ शकतो। आणि मिनिमम एका दिवसामध्ये जे एका तासाला 1 ते 1.25 एकर जागा आहे डावरण करून टाकते शेतकरी मित्रांनो। आणि जे काही हाताळण्यासाठी खूप सोपी यंत्र आहे आणि याला लिव्हर दिला आहे आणि गेअर पण दिले आहे लो आहे चे, आणि 1, 2, 3 स्पीड दिली आहे या ट्रॅक्टरला। आपण आपल्या शेतानुसार कोणत्या स्पीडमध्ये चांगलं होते त्यानुसार आपण याला चालवू शकतो। तर मित्रांनो बघा कसं आहे तर हे मिनी ट्रॅक्टर आणि कशाप्रकारे डावरण होऊन राहिलं ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो। आणि याच्या समोर याला एक स्प्रे यंत्र लावणार आहोत, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला कशाप्रकारे स्प्रे होतो ते पण। आणि याला एक रोटावेटर लागते मित्रांनो, ते पण रोटावेटरचा व्हिडिओ समोरसमोर तुम्हाला मिळून जाईल आपल्या चॅनलवरती। आणि कशाप्रकारे काम करते, कशाप्रकारे आपल्याला हे परवडेल का नाही शेतीच्या मशागतीसाठी ते पण तुम्हाला समोर एका व्हिडिओमध्ये माहिती दिली जाईल त्याची पण। तर मित्रांनो बघा, हे ट्रॅक्टर आपलं चालू झालेलं आहे। बघा, हे लिव्हरवर ॲडजस्ट आहे, आपण लिव्हर किती प्रमाणात डीप किंवा लोअर मिडियममध्ये सेट करू शकतो। आणि जो बाईक चालवतो त्याला पण इझीमध्ये हाताळू शकतो आपण, याला डीप आपण ज्यानुसार पाहिजे त्यानुसार सेट करू शकतो मित्रांनो। बघा तर कशाप्रकारे ट्रॅक्टर चालला आहे मित्रांनो। याच्यानंतरच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। असे नवीन नवीन यंत्र आपल्या चॅनल